उद्याचा दिवस मराठा समाजाकरता महत्वाचा आहे, कारण मराठा आरक्षणाकरता उद्या विशेष अधिवेशन होणार आहे. एक दिवसीय हे अधिवेशन असेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कस नाही तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल असं देखील मुख्यमंत्री स्पष्ट करत आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा या अधिवेशनापूर्वी होईल. ज्या बैठकीमध्ये मागास वर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाईल, मांडला जाईल. कसं असेल हे विशेष अधिवेशन समजून घेऊया. अधिवेशनापूर्वी काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. विशेष अधिवेशनात कोणते मुद्दे कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी मांडायचे यावर विचारमंथन होईल, चर्चा होईल. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांची सुद्धा अधिवेशनापूर्वी एकत्रित बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल रमेश बैस यांचा विधानभवन हॉलमध्ये अभिभाषण होईल. अभिभाषणानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची एकत्रित बैठक होईल. या बैठकीत राहुल नार्वेकरांना कोणते आमदार मराठा आरक्षण विधेयकावर बोलणार त्यांची नावं देण्यात येतील. आक्षेप आणि समर्थन नोंदवण्याची मुभा सर्वच पक्षातील आमदारांना असणार आहे. दुपारी 1 वाजता विधानसभा सुरू होईल तर दुपारी 2 वाजता विधान परिषदेला सुरुवात होईल आणि मराठा आरक्षण विधेयकावर त्यानंतर सविस्तर चर्चा केली जाईल. यावर राजकीय वर्तुळातून नेमकी काय प्रतिक्रिया उमटते पाहूया. हे सरकार जी आहे हिला लोकशाही मान्य नाही. BSC ची मीटिंग घ्यायला पाहिजे, ती घेतली गेली नाही. आणि ज्या पद्धतीने यांनी साधी रोज फसवेगिरी करतात, त्या धनगर समाजाला फसवलं पाहिलं तुम्ही की वनवासी लोकांना त्यांच्या वनवासी कल्याण योजना लोकांना त्यांनी त्यांच्या विरोधात पाठवलं. RSSची जी संघटना आहे आणि या पद्धतीनं प्रत्येकाला जाती धर्मामध्ये आश्वासन द्यायचं आणि त्यांना बर्बाद करायचं हा जो प्लॅन BJP करते आणि आपण उद्या अधिवेशन आहे त्याचं BSC ची साधी मीटिंगसुद्धा घेतली नाही आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही आज इथं बसलेलो होतो. बिलच काय नेमकं अजून स्पष्ट झालेलं नाही, त्याच्यामुळे अजूनही त्याला लपवून सरकारने ठेवलेलं आहे. त्याच्या मागचं काय ते उद्या उघडकीस येईल, त्याच्यानंतर बोलू. अचानकपणे हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. विशेषतः कामकाज सल्लागार समिती घेणं आवश्यक असतं, त्यामध्ये हा विषय मांडणं आवश्यक असतं, अधिवेशन घेण्याचा निर्णय घेणं आवश्यक असतंच. परंतु त्यामध्ये कोणतीही चर्चा ही न करता हे अधिवेशन आहे. तर कामकाज आम्हाला आलेलं आहे, त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातले सुद्धा निर्णय ते विधेयक ते मांडतायत, चर्चा करणार असं म्हटलं आहे त्यामध्ये. याच्यात एकंदर सगळीच चर्चा आम्ही या निमित्तानं केली आहे ना. एकंदर पुढच्या लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा जे काही राजकारण महाराष्ट्रात होणार आहे यावर सुद्धा चर्चा आम्ही केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.